गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, निलिमाज इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे शाही मोदक। चला तर मग सुरुवात करूयात। यासाठी मी गव्हाचे चाळून घेतलेले पीठ 2 कप घेत आहे। या पिठामध्ये 1 चमचा तूप टाकूयात। चवीपुरते मीठ टाकून या पिठाला सर्व तूप चोळून घेऊयात। तूप चोळून झाले की यामध्ये लागेल असे पाणी टाकून कणिक मळून घेऊयात। ही कणिक चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट मळणे। कणिक मळून झाली की याला तेल लावून 10 ते 15 मिनिट ठेवून देणे। तोपर्यंत सारण बनवून घेऊयात। यासाठी मी एका ओला नारळाचे खोबरे बारीक करून घेतले आहे। हे साधारण 2 वाट्या आहेत। यासाठी मी 1/2 वाटी साखर घेतली आहे। या मोदकाला शाही टेस्ट येण्यासाठी मी इथे 1/2 पावशेर मलाई बर्फी घेतली आहे। काजू बदामचे तुकडे प्रत्येकी 1 टेबलस्पून घेतले आहेत। पॅन गरम झाला आहे, यामध्ये 2 चमचे तूप टाकूयात। तूप गरम झाले की यामध्ये काजू बदामचे तुकडे टाकून 1 मिनिट भाजून घेऊयात। ड्रायफ्रूट्स भाजून झाले की यामध्ये बारीक केलेले ओले खोबरे टाकून 3 ते 4 मिनिट भाजून घेऊयात। खोबरे भाजून झाले की यामध्ये साखर टाकूयात। खोबऱ्यामध्ये साखर विरघळली की मलाई बर्फी घेतली आहे ती हाताने चुरून घेऊयात आणि ही बर्फी या नारळाच्या सारणामध्ये टाकून हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत परतून घेऊयात। या मलाई बर्फीमुळे मोदक खायला खूपच छान लागतात, तुम्ही नक्की करून पहा। सर्वात शेवटी यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड टाकूयात। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्ही लगेच पाहू शकाल। मिश्रण घट्ट होत आले आहे, आता गॅस बंद करूयात आणि याला थंड होऊन देऊयात। सारण थंड झाले आहे, मोदक करायला घेऊयात। मोदक करण्याआधी या मोदक पात्राला तूप लावून घेऊयात, म्हणजे मोदक शिजल्यानंतर ते काढताना चिकटणार नाहीत, ते पटकन निघतील। मोदक करण्यासाठी कणकेचा छोटा गोळा घेऊन याला लाटून घेऊयात। तुम्हाला मोदक किती लहान मोठे करायचे आहेत त्याप्रमाणे कणकेचा गोळा घेऊन लाटणे। लाटून झाले की यामध्ये सारण घेऊन याचे मोदक तयार करून घेऊयात। उकडीच्या मोदकाप्रमाणेच हे मोदक बनवणे। तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचा मोदक पाहायला आवडेल ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही पाहू शकता मोदक तयार झाला आहे। तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। दुसराही मोदक तयार झाला आहे। मोदक करायला घेण्याआधी मी लो फ्लेमवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत। पाण्यालाही उकळी आली आहे, यावरती मोदक ठेवून याला झाकून 15 मिनिट उकडून घेऊयात। 15 मिनिट झाले आहेत, मोदक शिजले आहेत, गॅस बंद करूयात आणि मोदक थंड झाले की काढून घेऊयात। तयार आहेत आपले उकडीचे मोदक। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.